नमस्कार, मी मंदार फणसे, बेधडक मध्ये तुमचं स्वागत। बेधडक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत गुरुदास कामत या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय कळवल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडालेली आहे। राज्याच्या काँग्रेसमध्ये असेल आणि अशा प्रकारचे अनेक क्षण आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये गेल्या नजीकच्या काळामध्ये आल्याचं आपण पाहिलेलं आहे। केंद्र पातळीवरती सुद्धा काँग्रेसमध्ये एक प्रकारची नाराजी दिसते। बऱ्याच ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे काही बोललं गेलेलं आहे। या सगळ्या संदर्भातून आपण चर्चा करणार आहोत। आपण काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित करतोय। गुरुदास कामतांसारख्या निष्ठावंतावरती काँग्रेस नेतृत्व अन्याय करतंय का, हे सगळ्यात महत्त्वाचं आपण चर्चेला घेणार आहोत। राहुल गांधींकडे पक्षनेतृत्वाची धुरा सोपवताना जुन्या जाणत्यांना अडगळीत टाकणं अनिवार्य आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत। आणि योग्य नेतृत्वाअभावी काँग्रेसचा ऱ्हास झालाय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत व्यंकटेश केसरी, ज्येष्ठ पत्रकार दिल्लीहून। आपल्यासोबत अनंत दीक्षित आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक। आपल्यासोबत सत्यजित तांबे आहेत, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचा युवा चेहरा महाराष्ट्रातला। आपल्यासोबत राम कदम आहेत, भाजपचे प्रवक्ते। अर्थात या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। आणि सगळ्यात पहिला प्रश्न अनंत दीक्षित तुमच्यापासून सुरुवात करायची आहे, कारण जुन्या काळातली काँग्रेस तुम्ही पाहिलेली आहे। अत्यंत काँग्रेसचा ज्याला आपण म्हणता येईल की गोल्डन इरा हा सुद्धा तुम्ही बघितलेला आहे। आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये आता जे काही घडतं आणि खास करून गुरुदास कामत यांच्यासारखा एक बलाढ्य नेता ज्याला पूर्णपणे आत्ता अचानक राजकारणामधनं बाहेर पडावं असं वाटतं, ही परिस्थिती त्यांच्यावरती येते, याचा सगळा अर्थ आपण कसा काढता? या राजीनाम्यामागची किंवा या राजकीय सैन्याच्या मागची पार्श्वभूमी थोडी लक्षात घेतली पाहिजे। बिहारमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा तिथे स्थानिक नेतृत्वाऐवजी दिल्लीहून भाजपने सूत्र हलवली आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपला चार पावलं मागे जावं लागलं। ही चूक भाजपने आसाममध्ये सुधारली, आसाममध्ये दुरुस्त केली आणि त्यांनी तिथे हिमांत विश्व शर्मांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि स्थानिक नेतृत्व दिलं। आता आसामच्या नेत्यांनी पक्ष जेव्हा सोडला काँग्रेस पक्ष तेव्हा त्यांनी राहुल गांधींवरती टीका केली होती की 6-6 महिने मी भेट मागतो तर भेट मला सुद्धा दिली जात नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आसाममध्ये 7 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला विधानसभेच्या फक्त 24 जागा मिळाल्या होत्या, त्याच्या आसपासच यावेळेला विधानसभेच्या जागा मिळाल्या। मुद्दा असा की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, राज्यसभेच्या निवडणुकांच्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत आणि एकूण काँग्रेस पक्ष मोठ्या अडचणीतून संकटातून जातो आहे। अशा वेळेला गुरुदास कामत यांनी संन्यास घेणं याचे खूप वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळे परिणाम होऊ शकतात। एक तर पक्षामध्ये अशी संस्कृती पाहिजे असं मला वाटतं की ज्या पक्षामध्ये आपण वाढलो, ज्या पक्षाने आपल्याला 4-4 राज्यांचा निरीक्षक किंवा प्रभारी म्हणून नेमलं, तो पक्ष जेव्हा अडचणीत आहे तेव्हा आपण तो पक्ष सोडून जातो, याच्यातून काय प्रकारचा संदेश कार्यकर्त्यांच्या पुढे जातो? गुरुदास कामत यांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या राजीनाम्यानंतर एका निवेदनामध्ये की मी जरी राजीनामा दिला असला तरी माझं सामाजिक काम चालूच राहील। त्यांचे कार्यकर्ते उद्या मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी समोर निदर्शनं करणार आहेत। खरं म्हणजे ते हा प्रश्न सगळा दिल्लीचा आहे, असं असताना ते प्रदेश काँग्रेस पुढे जेव्हा निदर्शनं करण्याची घोषणा करतात तेव्हा त्याचा अर्थ मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे आहेत संजय निरुपम यांच्या निवडीबद्दल आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याबद्दल त्यांच्याकडे एक मोठा असंतोष आहे, असमाधान आहे। तसं असणं हे राजकारणामध्ये स्वाभाविक असतं, पण तरी देखील काँग्रेस एका काही सिद्धांतावर उभे राहिलेला पक्ष आहे। काँग्रेस पक्ष हा जनतेने घडवलेला पक्ष आहे, असं असताना एका पराभवानंतर ज्या प्रकारे त्यांची पडझड सुरू आहे ती फार केविलवाणी अशा स्वरूपाची आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या पंजाब उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये हा पक्ष कसा उभा राहणार आणि राहुल गांधींचं नेतृत्व खरोखरच राष्ट्रीय प्रश्नांबद्दल पुरेसं गंभीर आहे का, कार्यकर्त्यांना ते सांभाळतात की खरोखरच त्यांच्या मनामध्ये काही नवीन दिशा देण्याचं आहे हे येणारा काळ ठरवेल। कारण अनेकदा जरी सलग संकट आली तरी त्या संकटांचा अर्थ असा असतो की काही एक पक्षामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती जुन्या लोकांना आवडत नाही असे होण्याची शक्यता असते, परंतु जुनेपणा किंवा निष्ठा याच्यापेक्षा वर्तमान काळाची आव्हानं काय आहेत हे राजकारणात नेहमीच बदललं जातं। त्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत
किंवा एकूण राज्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गुरुदास कामत यांचा राजीनामा ही मोठा धक्का आहे. कारण गुजरात सारख्या राज्यात आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री असताना पंचायतीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या 32 जिल्हा परिषदांपैकी 26 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचे लोक निवडून आले, तेव्हा धडाडीनं काम करणारा कार्यकर्ता होता. त्यांची प्रतिमा ही वेगवेगळ्या प्रकारची होती, वादग्रस्तही होती, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते. तरी देखील गुरुदास कामत यांचं पक्षातून जाणं, निवृत्त होणं, संन्यास घेणं ही गोष्ट काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीची आहे, संकटाची आहे. आणि ज्या वेळेला दरवाजावरती ठामपणानं रक्षकाने उभं राहण्याची गरज असते त्यावेळेला तो यांनी राजकारण संन्यास घेतलेला आहे. ही गोष्ट पुढे काय होणार आहे, म्हणजे गुरुदास कामत यांचा हिमांत विश्व शर्मा होणार आहे का, अशी शंका येण्यासारखी ही परिस्थिती आहे. नक्की अतिशय परखड असं विश्लेषण तुम्ही केलेलं आहे व्यंकटेश केसरी. पुन्हा दिल्लीतली सगळी जी परिस्थिती आहे, म्हणजे आता आता दिसतंय की कुठेतरी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सुद्धा संपर्क करायचा प्रयत्न गुरुदास कामत यांनी केला असं म्हटलं जातं. संजय निरुपम यांच्या विरोधात गुरुदास कामत यांचा जो गट आहे त्या गटाने सुद्धा उघडउघड अशी भूमिका आता आतापर्यंत घेतलेली आहे. उद्या निदर्शनं सुद्धा त्यांची होतील. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक संपूर्ण राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस दिल्लीमध्ये तुम्हाला जाणवतो का? दिल्लीमध्ये तुमच्या आतापर्यंतच्या या सगळ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय असं तुम्हाला वाटतंय? असं आहे की काँग्रेस सध्या संकटातून चाललेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 47 खासदार आले, त्याच्यानंतर लागोपाठ झालेल्या विधानसभेच्या ज्या निवडणुकीत आहेत, महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, झारखंड असेल, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर असेल, दिल्ली असेल, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल असेल, केरळ, आसाम, ह्या सगळीकडे काँग्रेसने मार खाल्लेला आहे. तामिळनाडू, सगळीकडे काँग्रेसने मार खाल्लेला आहे. त्यामुळं असे दोन प्रश्न निर्माण झालेले आहेत. सत्तेच्या राजकारणामध्ये जो पक्ष आणि जो नेता सत्ता मिळवून देतो त्याच्या नावाने जय जयकार होतो. सर्वसाधारणतः हा संकेत आहे सर्व राजकीय पक्षात असतो. सर्व राजकीय पक्षांना तत्वज्ञान असतं, पण सत्तेच्या राजकारणामध्ये नेहमी सत्ता ही महत्वाची असते. तर गुरुदास कामत यांचा राजीनामा, त्याच्या एक दिवस अगोदर अजित जोगी यांनी घेतलेली भूमिका की मी पक्ष सोडून चाललो, आणि आज त्रिपुरामध्ये 6 आमदार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं, ह्या गोष्टी काँग्रेसला धक्का देणाऱ्या आहेत. प्रश्न आहे गुरुदास कामत यांचं. गुरुदास कामत हे काँग्रेसचे राजस्थान आणि गुजरातचे प्रभारी आहेत. या दोन्ही राज्यामध्ये भाजप शक्तिमान आहे. विधानसभेमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसलेला आहे राजस्थानमध्ये, लोकसभेत त्यापेक्षा मोठा झटका बसला. आणि काँग्रेस गेल्या अनेक वर्षापासून गुजरातमध्ये मार खात राहिलेली, किती प्रमाणात मतं मिळाली, किती प्रमाणात मतं वाढली, ह्या गोष्टी गौण असतात. अखेर सत्ता भाजपच्या हातात आहे गुजरातमध्ये. काँग्रेसने एक चांगलं केलं की गेल्या 24 तासात गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी करेक्टिव्ह भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की ते काँग्रेसचेच आहेत आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. ही पहिली सूचक भूमिका आहे. आणि गुरुदास कामत हे काही संकटाला घेऊन पळून जाणारे नाही आहेत. कुठेतरी ते दुखावले आहेत, त्यांच्यावरती अन्याय झाला, त्यांच्यावर व्यक्ती म्हणून अन्याय झालेला नाही आहे. कारण जे गुरुदास कामत मुंबईतून 5 वेळेस निवडून आले, ज्यांच्या काळामध्ये मुंबईत रिजनल काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसला बहुमत मिळालं, त्यांना कुठेतरी डावलं जात आहे. ही भूमिका लोकल काँग्रेसच्या नेत्यापेक्षा पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करते. तर ही संकटातून ही एक प्रकारचा याला म्हणतो आपण पासिंग फेज आहे. याच्यामध्ये काँग्रेस स्वतःला किती करेक्टिव्ह स्टेप्स घेते याच्यावरती अवलंबून आहे. नक्की, तुम्ही म्हणता की काँग्रेसची प्रत्यक्ष भाजपाविरुद्ध बोला आज प्रत्यक्ष काँग्रेस एकीकडे प्रादेशिक पक्ष आणि दुसरीकडे भाजप यांच्याशी दुहेरी पद्धतीनं काँग्रेसचा संघर्ष चालू आहे. अशा वेळेस सोनिया गांधी आणि राहुल गांधीची पहिली भूमिका असली पाहिजे की पक्ष ठीकठाक ठेवणे, सर्वांना सामावून घेणे आणि त्याच्यानंतर प्रतिहल्ला करणे असं पाहिजे. अशा वेळेस काँग्रेसमध्ये जे तथाकथित निष्ठावान आहेत. हॅलो, हा एक 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 आपण या मुद्द्याकडे येऊ. काँग्रेसचा तुमचा जो मुद्दा आहे की काँग्रेसने नेमकं काय केलं पाहिजे त्याच्याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी पुन्हा राम कदम, हा जो सगळा परिणाम झालेला आहे एक प्रकारे तुम्ही भाजपने दिलेली काँग्रेस मुक्त भारत या घोषणेमुळे झालेला हा परिणाम तुम्हाला दिसतोय की काँग्रेसमधल्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये तुम्हाला एकूण काही कमतरता जाणवते?
कसं आहे की महाराष्ट्रामध्ये आता काही प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत येणाऱ्या नजीकच्या कालखंडात, आणि या महानगरपालिका निवडणुकींच्या आधीच काँग्रेसनं अप्रत्यक्षपणे आम्ही पराभवाला सामोरे जात आहोत हे असं कुठेतरी अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे दाखवून दिल्याचं चित्र निदर्शनास येतं. कारण गुरुदास कामतांचा राजीनामा आपल्याला इतक्या सोप्या पद्धतीने घेता येणार नाही. गेली अनेक वर्षांची त्यांची राजकारणातली तपश्चर्या पाहता जवळपास ते आजपर्यंत 9 निवडणुका लढले आणि त्यापैकी 5 निवडणुका ते जिंकलेले आहेत. आणि देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये ज्या माणसानं अत्यंत मोठं मंत्रीपद भूषवलं, काँग्रेस पक्षाची प्रभारी राजस्थान असेल गुजरात असेल या ठिकाणचा प्रभार त्यांच्याकडे होता, इतक्या मोठ्या नेत्याला काँग्रेसमध्ये अशा पद्धतीनं अपमानास्पद वागणूक जर मिळत असेल तर सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याची काय अवस्था असेल याचा आपण सर्वजण याचा आपण अंदाज घेऊ शकतो. आणि विषय हा गुरुदास कामतांच्या अपमानाचा नाहीये, विषय त्याच्याही पलीकडचा आहे की जर आपण जर एखाद्या माणसाचं कॅलिबर हा जर विचार डोळ्यासमोर ठेवला तर मला काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी मोठे नेते आहेत मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही, पण आपण सर्वसामान्य जनतेमध्ये चाचपणी जर घेतली तर काँग्रेसमध्ये असे असंख्य नेते आहेत की जे कदाचित त्या पदाला उत्तम न्याय देऊ शकतील, पण केवळ घराण्याचा वारसा म्हणून जर राहुल गांधी त्या ठिकाणी पदावर असतील तर ते कुठेतरी एका तळागाळातून संघर्ष करत आलेल्या कार्यकर्त्यावर अन्यायकारक आहे. आणि यापेक्षा मला विलक्षण वाईट या गोष्टीचं वाटतं की जे आसामच्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने जी प्रतिक्रिया व्यक्त केली की गांधी परिवाराची भेट मागितली तर अनेक महिने महिने मिळत नाही, आणि मग ते हिमांता विश्वकर्मा राहुल गांधींना भेटायला गेले त्यांचा आणि गोगोईंचा संघर्ष होता, आणि मग तशा स्थितीमध्ये राहुल गांधी कुत्र्यासोबत खेळतायत, पण दोन मोठ्या नेत्यांना भेटायला राहुल गांधींना वेळ नाही. या दोन्ही नेत्यांच्या समोर बिस्किट आणून ठेवले गेले एका प्लेटमध्ये आणि शेवटी तो राहुल गांधी ज्या कुत्र्याबरोबर खेळत होते तो कुत्रा येऊन त्यांची ती बिस्किट खात होता, पण राहुल गांधींना मात्र या दोन्ही मोठ्या नेत्यांना बोलायला वेळ नव्हता. जर देशाच्या राजकारणामध्ये एक मोठा नेता जर राजकारणाविषयी इतकं अतिशय ज्याला आपण म्हणतो लाईटली जर घेत असेल तर आपण समजू शकतो की अजूनही हा पक्ष पराभवातून काही उठलेला नाहीये. 2 वर्षापासून हा पक्ष पराभवाच्या छायेत आहे, पराभवामध्ये खचलेला आहे. आणि व्यंकटेश केसरी साहेब म्हणाले, मी त्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की यादवी जेव्हा ज्या पक्षात माजते पराभवाची छाया भविष्य काळात सुद्धा ज्या पक्षामध्ये जाणवते त्या पक्षातले कार्यकर्ते इकडे तिकडे पळायला लागतात. तर त्याच्यामुळे केवळ कामतांचं नाही, कामतांच्या बाबतीत आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, मोठे नेते आहेत ते, पण बाकीची जी इतरत्र आपण जर चर्चा पाहिली देशभरातली तर कोणालाही काँग्रेसमध्ये काम करण्याची इच्छा नाही. किंबहुना की एक तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी आता स्पष्टच केलंय की आम्ही आमचा पराभव होतोय, इथे काही काम करण्याचा अर्थ नाही, अशा प्रकारचा एक वेगळा संदेश मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामतांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देऊन टाकलाय. पण देशभरात सुद्धा मोदींचं आमच्या भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीनं काम सुरू आहे तर त्या कामाकडे पाहता येणारी 20 वर्ष काँग्रेसला देशाच्या राष्ट्रीय राजकारणात सुद्धा कोणत्याही प्रकारचा दिलासा दिसत नाही अशा प्रकारचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपुढे एक निराशाजनक चित्र आहे. आणि जी वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय, एक मिनिट राम कदम आपण एक एक मुद्दा घेऊया. भाजपची एक्सप्रेस तुमची जोरात आहे याच्यामध्ये काही शंका नाहीये, पण तरी सुद्धा काँग्रेसचे सत्यजित आपल्या सोबत आहेत. सत्यजित, नेमकं काय काय कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे बघताय? तुम्ही एक युवा नेतृत्व आहात आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी असेल याच्याकडे तुमचं सुद्धा लक्ष असणार आहे. नाही, या सगळ्या बाबतीत बोलण्याच्या आधी मला राम कदम साहेबांच्या बोलण्याबाबत इतकं म्हणजे हास्यास्पद. आता राम कदम साहेबांना मला परवाच्याच भाजपच्याच एका विधानाची आठवण करून द्यायची आहे जी खडसेंच्या बाबतीमध्ये त्यांनी शिवसेनेला वापरली होती. म्हणजे शिवसेनेला त्यांनी सांगितलं की भाजपचा खडसे हा अंतर्गत मामला आहे आणि याच्यात लुडबुड करू नये, अशीच काहीतरी परिस्थिती आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर ठीक आहे, तो भाग आपण गौण ठेवू, बाजूला ठेवू. मुळात असं आहे की गुरुदास कामत साहेबांविषयी एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला प्रचंड आदर आहे. याचं कारण आहे की ते संघटनेतून आलेले एक नेते आहेत,
एनएसयूआयचे अध्यक्ष होते, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. म्हणजे संघटनेतून तयार झालेला हा एक नेता आहे. मुंबईमध्ये काँग्रेस पक्षामध्ये त्यांची काय ताकद आहे हे मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांचा जो निर्णय या ठिकाणी राजकीय संन्यास घेण्याचा आणि सर्व राजीनामा देण्याचा जो निर्णय हा निश्चितच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी एक धक्कादायक निर्णय आहे. आणि राजकारणामध्ये संन्यास घेण्याची तसं म्हणजे राजकारणातून निवृत्ती, राजकारणातून संन्यास या गोष्टी अत्यंत वेगळ्या पातळीच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे यासाठी एक फार मोठं मन असावं लागतं, फार मोठी ताकद असावं लागते. कारण आपण पाहतो की पंजाबमध्ये प्रकाश सिंग बादल 86 वर्षी देखील मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतात. तिकडं करुणानिधी जे असतील तमिळनाडूमध्ये 90 वर्षी त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय. अच्युतानंद तिथं केरळमध्ये 94 वर्षी मुख्यमंत्री व्हायचंय. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला एखादा जर नेता योग्य वेळेवर जर संन्यास घेत असेल किंवा निवृत्ती, संन्यास हा शब्द चुकीचा आहे, परंतु निवृत्ती जर राजकारणातून घेत असेल तर माझ्यासारख्या युवकाचं कायमच मत राहिलेलं आहे की राजकारणातून राजकारणालाही निवृत्तीचं वय असलं पाहिजे असं माझं कायमचं मत आहे. पण तो भाग वेगळा आहे. कामत साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचं वय आत्ताशी 61 आहे आणि मला असं वाटतं की ते राजकारणाच्या दृष्टीने अजून काम करू शकतात. आज काँग्रेस पक्षाला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये या सगळ्याच ठिकाणी कामत साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे. आणि म्हणून त्यांच्याशी पक्षश्रेष्ठी जे आहे त्यांच्या पातळीवर संपर्क साधून आहेत. त्यांनी इतक्या तडकाफडकी हा निर्णय आत्ता घेऊ नये. त्यांची त्यांच्या नेतृत्वाची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे, नाहीतर त्या सत्यजी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे बाहेरनं आलेले जे संजय निरुपम आहेत त्या संजय निरुपम यांना सुद्धा यांच्या एकूण मनमानीमुळे हे सगळं घडतंय अशी आतापर्यंत अतिशय काँग्रेसमध्ये आता कार्यरत असलेल्या लोकांनी सांगितलं. कामत साहेबांनी नाही 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 कसं आहे की गटतट हे काय कोणत्या पक्षामध्ये नाहीये. काल आपण खडसे साहेबांच्या राजीनाम्यानंतर खान्देशच्या लोकांनी त्या भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन दिलेल्या घोषणाही बघितलेल्या आहेत. आणि सगळ्याच पक्षांमध्ये गटतट हे थोड्या बहुत कमी जास्त प्रमाणात असतात. संजय निरुपम हे मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कामत साहेबांनीही आज मुंबई काँग्रेसची धुरा ही अत्यंत चांगल्या पद्धतीने इतक्या वर्ष सांभाळली होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की गटतट हा विषय सुरूच असतो. गटतट हा विषय कोणत्याही पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात असतो. परंतु हे कामत साहेबांनी पत्र लिहिताना सोनियाजींना आणि राहुलजींना जे त्यांनी पत्र लिहिलं याच्यामध्ये त्यांनी कुठेही पक्षाविरुद्ध नाराजी व्यक्त केलेली नाही, कुठेही कोणती तक्रार केलेली नाही. आणि त्यांनी त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांची कोणती फार मोठी तक्रार आहे किंवा ते फार मोठे दुखीत होऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. साहजिकच आहे की त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटणं साहजिक आहे. त्यातून काही कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली असेल, परंतु मला वैयक्तिक असं वाटतं आणि जेवढं मी कामत साहेबांना ओळखतो ते पक्षाचे हे विचारधारेतून 77 सालापासून ही सगळी चर्चा तुम्ही जे मुद्दे मांडतायत ह्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. ह्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाहीये. एक युवा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमधला तुम्हाला हे वाटतंय का की काँग्रेसमध्ये संघटनात्मक असतील किंवा एकूण रचनात्मक बदल येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित आहेत तुम्हाला सुद्धा किंवा व्हायला हवेत? कारण ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची परिस्थिती दिसते नाही. या ठिकाणी दीक्षित सर बसलेले आहेत आणि केसरी सर दिल्लीमधून बसलेले आहेत. हे दोघंही राजकारणातले परिपक्व अभ्यासक आहेत. काँग्रेस पक्ष हा आता निश्चितच एका वेगळ्या फेजमधून जात आहे. सगळीकडे पराभवाची छाया आहे. कार्यकर्त्यांचं मॉरल जरी डाऊन असलं तरी आपण पाहिलं असेल की मागच्या 2 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने मोदी सरकार हे सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरतंय तर जनतेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसविषयी एक चांगलं मत तयार व्हायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पण एक उर्मी आहे. आणि ह्याचा परिणाम म्हणून आता निश्चितच काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला वेगवेगळे बदल केले पाहिजे, नवीन नवीन योजना आल्या पाहिजे, नवीन लोक आले पाहिजे, नवीन कार्यपद्धती असली पाहिजे. आणि त्या दृष्टीने राहुलजी आणि सोनियाजी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि राहुलजींच्या नेतृत्वाखाली विशेष करून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रिया आहे. आणि म्हणून लोकशाही प्रक्रियेतून चालणारा हा माझ्या माहितीप्रमाणे भारतातला आता एकमेव पक्ष राहिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी योग्य दिशेने चाललेल्या आहेत. कामत साहेबांनी राजकारणातून जी निवृत्ती घेतली
ती एक राजकारणी म्हणून फार म्हणजे माझा तर त्यांना सलाम आहे, असा निर्णय घेणं इतकं सोपी गोष्ट नसते, फक्त त्याची वेळ चुकलेली आहे. त्यांची अजूनही माझ्यासारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजून गरज आहे. आणि ही काय अजूनही पुढे भविष्यात महानगरपालिकेच्या मुंबईच्या निवडणुका आहेत, गुजरातच्या निवडणुकांमध्ये आता दीक्षित सरांनी सांगितलं की जवळजवळ आम्ही 90% जिल्हा परिषदा जिंकलो आणि जवळजवळ 70% महापालिकांमध्ये काँग्रेस पक्ष जिथं म्हणजे मोदींचा बालेकिल्ला म्हणणार गुजरात, या गुजरातमध्ये आणि राजस्थान ज्या ठिकाणी प्रचंड काँग्रेस राष्ट्र भारतीय जनता पार्टीची जिथं लाट होती तिथं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ग्रासरूट लेवलला जाऊन काम करून कामत साहेबांनी पक्ष जिवंत केला. त्याच्यामुळे त्यांना ते यश त्या ठिकाणी आहे, ते संघटक आहेत, उत्तम संघटक आहेत आणि म्हणून त्यांची आता येणाऱ्या काळामध्ये पक्षाला गरज आहे. पक्ष हा शेवटी एखाद्या माणसाने निर्णय घेतला म्हणून पक्ष थांबत नसतो, परंतु एक काळ आणि वेळ असतो आणि त्या काळ आणि वेळेमध्ये त्या त्या व्यक्तीची एक प्रत्येकाच्या योगदानाची गरज आहे. म्हणले की एवढं वर्ष तुम्ही सत्ता थोडक्यात सत्यजित मी तुमच्याकडे पुन्हा येतो. राम कदम येणाऱ्या या सगळ्या गुरुदास कामतांसारखा नेता आहे, मुंबईसाठी अत्यंत महत्वाची अशी निवडणूक ज्यावेळेला समोर जावं लागणार आहे काही काळानंतर, या सगळ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये किंवा त्याच्या पार्श्वभूमीमध्ये अर्थात गुरुदास कामत जर का नसले काँग्रेस बरोबर तर काँग्रेसला खूप मोठा तोटा होईल, ही परिस्थिती तुम्हाला पोषक आहे? तरी सुद्धा काँग्रेसच्या दृष्टिकोनातून किंवा अगदी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्षाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कशी वाटते? निश्चितपणे सत्यजित जे म्हणाले ते खरं आहे, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये इतर कोणी लुडबुड करण्याचं काही कारण नाही. पण आता चर्चा आहे, विश्लेषण म्हणून आपण चर्चा करतो, त्यांच्या पक्षामध्ये काही अंतर्गत लुडबुड करण्याचा काही प्रश्न येत नाही. पण हे खरं आहे की काँग्रेसमध्ये आधीच मुंबईमध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा 3-4 वेगवेगळे स्वतंत्र गट आहेत, एका गटाचं दुसऱ्या गटाशी जमत नाही. म्हणजे कृपाशंकर सिंग गट वेगळा असेल म्हणा, निरुपमजी आहेत, गुरुदास कामतजी आहेत, आणखी काही लोक आहेत, मुरलीधरा गट वेगळा आहे. आता कुठल्या गटाचं कुठल्या गटाशी जमतं न जमतं हा पूर्णपणे त्यांचा अंतर्गत भाग आहे. पण जी काही काँग्रेसची मुंबईमध्ये शक्ती होती ती गुरुदास कामतांनी अशा पद्धतीनं राजीनामा दिल्यामुळे ती बऱ्यापैकी त्या शक्तीचा ऱ्हास झाला. किंबहुना महानगरपालिका निवडणुका लढण्याच्या आधीच काँग्रेसला आम्ही पराभूत झालो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, अशा प्रकारचा एक संदेश मुंबईकरांना ठाणेकरांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला दिसतो आपण. कारण कामतांचं आपण जर पाहिलं मुंबईतल्या वेगळ्या वॉर्डांमध्ये वेगळ्या भागांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी वर्चस्वाचा भाग होता, त्यांचा स्वभाव असेल, बाकीची त्यांची राजकीय जीवनातली एवढ्या वर्षाची जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या असेल किंवा वेगळी पदं त्यांनी जी भोगली त्या पदांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्ता उभा करण्याचा जो प्रयत्न असेल तर त्याच्यामुळे त्यांची एक विशिष्ट शक्ती होती. नक्की. आणि या माध्यमातून शक्ती राज झालेली आहे. तुम्ही म्हणताय जवळजवळ काँग्रेसनी, तुमचं म्हणणं असं आहे की जवळजवळ काँग्रेसनी त्यांचा पराभव मुंबई महापालिकेच्या अगदी मान्य केलाय. सत्यजित यांना हे मान्य आहे किंवा नाही एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण हे जाणून घेऊयात. पण त्या व्यतिरिक्त ब्रेक नंतर आपल्यासोबत अनंत दीक्षित आहेत, व्यंकटेश केसरी आहेत, या दोघांनाही काँग्रेसच्या भवितव्याबद्दल आणि काँग्रेसमध्ये नेमके कुठल्या दिशेने नेतृत्व बदल करण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. काँग्रेसचं नेमकं काय होणार आहे याच्यावरती आपण चर्चा करतोय. बेधडकमध्ये आपल्यासोबत राम कदम आहेत, व्यंकटेश केसरी, अनंत दीक्षित आणि सत्यजित तांबे या सगळ्यांची आपण चर्चा करतोय. काही महत्वाचे मुद्दे आपल्या प्रेक्षकांनी आपल्यासोबत समोर मांडलेले आहेत. विकास कुचेकर म्हणतात, पक्ष सत्तेपासून दूर झाल्यावरती पक्षाची ध्येयधोरणं जनतेपर्यंत अधिक जोमाने पोहोचवणारेच खरे निष्ठावंत, पण या 2 वर्षात पक्ष उभारणीसाठी कामतांनी नेमकं काय केलं? रामदास पुटमाळी म्हणतात, गुरुदास कामतांसारख्या निष्ठावंतांनी राजकारणातून बाहेर पडणं हे काँग्रेससाठी बोरे दिन आहेत. पंकज प्रकाश तरे म्हणतात, 5 वेळा खासदार तसंच केंद्रात मंत्रीपद सांभाळणाऱ्या नेत्यांवर अशी वेळ येणं ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. अशोक हासे म्हणतात, निष्ठावंतांना डावलण्याचे गंभीर परिणाम भविष्यात काँग्रेसला भोगावे लागतील. संदेश नाईक म्हणतात,
कोणताही पक्ष अन्याय करत नसतो, नेत्याच्या गटबाजीमुळे काही नेत्यांवर ही वेळ येते. आणि चेतन झडपे म्हणतायत, हो नक्कीच हा कामतांवर अन्याय आहे, राहुल गांधी निष्ठावंत कार्यकर्त्यांना गृहीत धरतात. या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या आणि अर्थात अनंत दीक्षित, योग्य नेतृत्वाअभावी काँग्रेसचा राज झालाय का, या आपल्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे खरं तर तुम्हाला न्यायचं आहे. त्याचं कारण हेच आहे की सातत्यानं कुठेतरी एक दबक्या आवाजात टीका सुद्धा काँग्रेस नेतृत्वावरती होताना दिसते. हे असताना काँग्रेसचं नेमकं कुठल्या दिशाने येणाऱ्या काळातलं राजकारण असेल आणि खास करून काँग्रेसमध्ये मोठे नेतृत्व बदल होतील का? मला असं वाटतं की पक्ष पुढाऱ्यांना घडवतो का पुढारी पक्षाला घडवतात, तर या प्रश्नाचं उत्तर हे दोघंही एकमेकांना घडवत असतात, कोणी एकटा कोणाला काही घडवत नसतो. त्याप्रमाणे नेतृत्व पक्षाला घडवतं का पक्ष नेतृत्वाला घडवतं, तर दोन्ही घडवत. म्हणजे याचा अर्थ असा की काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते संघटित आहेत का? काँग्रेसचे कार्यकर्ते सत्तेत होते तोपर्यंत अंतर्गत गटबाजी ठीक आहे, काय चालायची ती चालू द्या, पण आता त्यांचं संघटन काय आहे? नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारबद्दल आपली कितीही प्रतिकूल मतं असली तरी हा पक्ष संघटित आहे, त्याची कारणं वेगवेगळी आहेत, तो वेगळा विषय आहे. पण काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, कार्यकर्त्यांचं चिंतन, कार्यकर्त्यांचा विचार, काय प्रकारच्या भूमिका जातात, म्हणजे साध्या साध्या गोष्टीचा प्रचार करणं हे राजकारणामध्ये लोकांचं मन वळवण्याच्या दृष्टीने आवश्यक असतं. पण आता काय 2 वर्ष पूर्ण झाली, काही काँग्रेस पक्षाने काही कार्यक्रम केला नाही असं नाही, केला कार्यक्रम, पण मथुरेला काही घडत असतं, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, बऱ्याच गोष्टी असतात. कार्यकर्ते जाऊन लोकांशी बोलतायत, कार्यकर्त्यांचं काही शिक्षण होते. मगाशी तांबे म्हणाले की आमच्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही असते. मला तर असं वाटतं की भारतीय राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही हा तोंडी लावण्याचा विषय आहे. हा कुठल्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही नाहीये, ते अनेकदा आपण पाहिलेलं आहे, त्याच्यात काही नवीन काही नाही. मुद्दा असा की काँग्रेस पक्षामध्ये फेरबदल करायचे असतील तर अशा प्रकारची पडझड सोसून सुद्धा आम्हाला नवीन जग उभं करायचं राजकीय दृष्ट्या, असं जर काही भूमिका असेल तर ती समजू शकते, त्याच्यात काही अडचण नाही. म्हणजे 4 पायऱ्या वेगानं चढायच्या असतील तर 2 पायऱ्या आधी खाली यावं लागतं, किंवा 4 पावलं पळायचं असेल तर 4 पावलं मागे यावं लागतं. तशी ही परिस्थिती आहे का खरोखरच देशाच्या परराष्ट्र धोरणाविषयी, देशाच्या आर्थिक धोरणाविषयी, देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी, देशातल्या प्रसारमाध्यमांविषयी, राजकीय संस्कृतीविषयी, भ्रष्टाचाराविषयी काही एक निश्चित भूमिका, विचार आणि त्या विचारानुसार आचरण करणाऱ्यांची फळी उभी करायची आहे. ही गोष्ट खरी आहे की या गोष्टीच्या काही एक मर्यादा असतात. पैसा हा राजकारणामध्ये सर्वात महत्वाचा असतो. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, तमिळनाडूमध्ये तर पैसा घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने 2 विधानसभेच्या निवडणुकाच रद्द केल्या. त्यामुळे हे अर्थसत्तेचं काय प्रकरण आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तोच शिकतो, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तोच राजकारण करू शकतो. अधून मधून काहीतरी 4 गरीब माणसांचं दाखवायचं असतं आणि आमच्याकडे सामान्य माणसं आहे तसं दाखवायचं असतं. काँग्रेसला एवढी प्रदीर्घ परंपरा आहे, स्वातंत्र्य लढ्याची परंपरा आहे, जवाहरलाल नेहरूंची, वल्लभभाई पटेलांची परंपरा आहे, पण ही सगळी परंपरा मधल्या काळामध्ये का नाहीशी झाली? तर लोकशाहीमध्ये जे संस्थात्मक जीवन असतं त्याच्यावरती निष्ठुरपणानं घाव घातले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे नेते, जे कार्यकर्ते निवडले गेले त्यांचे विचार, त्यांची निष्ठा, त्यांचं संघटन यापेक्षा देखील बाकीच्या गोष्टींना जास्त महत्व आल्यामुळे काँग्रेसमध्ये एक वेगळीच संस्कृती निर्माण झाली, त्याचा हा परिणाम आहे. आता गुरुदास कामतांच्या राजीनाम्याबद्दल एक मुद्दा फक्त राहायचा गेला, त्यांनी आतापर्यंत 3-4 वेळेला वेगवेगळ्या गोष्टींचे राजीनामे दिलेले आहेत, त्यामुळे हा राजीनामा म्हणजे संन्यास म्हणजे अंतिम आहे की नाही हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला, मागच्या वेळेला गुरुदास कामतच मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते, तरी त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता, हे विसरता कामा नये. गुरुदास कामत हे निष्ठावंत आहेत, हे बरोबर आहे, पण ते काँग्रेसच्या विचारांची निष्ठावंत आहेत का गांधी घराण्याची निष्ठावंत आहेत? हा प्रश्न विचारला. काँग्रेसमध्ये खुली चर्चा व्हायला पाहिजे. काँग्रेस अंतर्गत टीकाटीपणी, पटेल आणि नेहरू यांचं सुद्धा जमत नव्हतं, पण त्याला एक संयम होता, त्याला एक सभ्यता होती, त्याला एक राष्ट्रीय संदर्भ होता. तेव्हा राष्ट्रीय संदर्भाचं राजकारण काँग्रेस करणार असेल
तर सामूहिक शहाणपणातून त्यांनी नेतृत्व उभं केलं पाहिजे असं मला वाटतं. काँग्रेस हा मरण्यासाठी जन्माला आलेला पक्ष नाही असं मला आजही वाटतं. नाही नक्की हा हे तुम्ही म्हणताय असे अनेक जण म्हणत असतात, पण व्यंकटेश केसरी काँग्रेस हा मरण्यासाठी जन्माला आलेला पक्ष नाही असं का वाटतं? म्हणजे आनंद दीक्षितांच्या सारख्या ज्येष्ठ पत्रकारांना हे वाटतं, अनेकांना हे जर वाटत असेल तर असं का वाटत असावं? आणि जर तसं वाटत असेल तर आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती काँग्रेस किती लवकर बदलू शकेल असं तुम्हाला वाटतंय? असं की कोणताही राजकीय पक्ष हा मरण्यासाठी निर्माण झालेला नसतो, नंबर एक. नंबर दोन, काँग्रेसमध्ये ही ऐतिहासिक फेज आहे. या फेजमधून काँग्रेस चाललेली यश अपयश हार जीत ह्या सर्व ह्या ह्या या भूमिकेतून सर्व राजकीय पक्ष कधी ना कधी जात असतात. तुम्हाला आठवत असेल 2003 साली 2004 पराभवानंतर जे भाजपचं चिंतन झालं होतं त्यास किती अटॅक झाले होते. 84 भाजप हा दोन पक्षाचा खासदार, दोन पक्ष या पक्ष दोन या पक्षाने फक्त दोन खासदार त्यांचे लोकसभेत निवडून आले होते. काँग्रेसला अंतर्मुख व्हावं लागेल, त्यांची स्टाईल ऑफ फंक्शनिंग बदलावी लागेल. आणि असं आहे की म्हणजे पक्ष मरत नसतात, याच्यामध्ये त्यांना आता जसं आता अनेक गोष्टी याच्यात आहेत की काँग्रेस ही कधी केडर बेस्ड पार्टी नव्हती, काँग्रेस ही मास बेस्ड पार्टी आहे. अनेक राजकीय रंग या पक्षात येतात, ती कधी डावी असती, कधी उजवी असती, कधी सेंट्रिस्ट असती, कधी अपॉर्च्युनिस्ट असती, कधी व्यक्तिवादी असती, कधी समष्टीवादी असती. तर या भूमिका कालाप्रमाणे हा पक्ष घेत असतो, म्हणजे कालाप्रमाणे बदलत असतो असं आपण म्हणूयात. आणि याच्यामध्ये आता काँग्रेस काँग्रेसला पूर्वी वाटत होतं की भाजपच्या ज्या घोडचुका असतील त्याचा आपल्याला फायदा होईल, परंतु जे नवीन नवीन राजकीय पक्ष निघालेले आहेत, उदाहरणार्थ आम आदमी पार्टी आहे किंवा प्रादेशिक पक्ष जे आहेत ज्यांनी मोदीची लाट त्यांच्या त्यांच्या राज्यात रोखलेली आहे, म्हणजे तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, ओरिसा असेल, या ठिकाणी काही प्रमाणात केरळ आणि काही प्रमाणात कर्नाटकात भाजप मोदीची त्यांनी लाट रोखली होती. भ्रष्टाचार मुद्दा असूनही ममता बॅनर्जी शारदा स्कॅम असताना निवडून आल्या, त्यानंतर तमिळनाडूमध्ये जयललिता यांच्यावरती भ्रष्टाचाराच्या आरोपासून सुद्धा ते निवडून आलेत. तर भ्रष्टाचाराचा फार मोठा गाजा वजा भाऊ वगैरे हा काही प्रकार राजकारणामध्ये सत्तेचं एक वेगळं तर्कशास्त्र असतं, सत्तेचं एक वेगळं गणित असतं आणि सत्तेचं एक शास्त्र असतं सत्ता कशी मिळवायची म्हणून. काँग्रेसमध्ये दुर्दैवानी किंवा काय असेल जो असेल प्रकार, सोनिया गांधी मोठ्या काकांनी त्यांनी 10 वर्ष काँग्रेसला सत्तेत आणलं, राहुल गांधी छोटे काकांनी त्यांच्या नावावरती काँग्रेस निवडणूक जिंकू शकले नाही. ज्यावेळेस काँग्रेस त्यांच्या नावाने निवडणूक जिंकेल त्यावेळेस त्यांचा सुद्धा जय जयकार असेल, त्यांचा उद्घोष असेल. तर ह्या गोष्टी होत असतात कालांतराने, कोण मोठा आणि कोण छोटा हा भाग नाही आहे. परंतु समोर आव्हान असे की काँग्रेस ही कसं घेणार आहे. एकीकडे राहुल गांधी यांचे जे चाहते त्यांनी जोरदार कॅम्पेन सुरू केले की राहुल लाव काँग्रेस बचाव, राहुल आल्यानंतर काँग्रेस वाचणार का, राहुल आल्यानंतर जुन्याचं शिरकाण होणार का, जुन्या नव्याचा कसा समन्वय होणार. आता त्यांनी मगाशी सांगितलं गुरुदास कामत असताना काँग्रेस हरली, पण गुरुदास कामत असताना काँग्रेस जिंकली सुद्धा होती 2004 निवडणुकीमध्ये, जेव्हा ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेव्हा हार जितेवरून आपण फारसं मूल्यमापन करू शकत नाही. प्रश्न असा आहे की काँग्रेस आपली स्टाईल ऑफ फंक्शनिंग बदलणार का आणि बदलणार ती केव्हा आणि कशी? नक्की सत्यजित, तुम्ही स्वतः काँग्रेसच्या या सगळ्या संघटनात्मक रचनेमध्ये आहात, अनेक वर्ष आहात, हे सगळं असताना तुम्हाला असं वाटत नाहीये का की काँग्रेसमध्ये काही प्रमाणावर का होईना येणाऱ्या काळामध्ये मंत्र होण्याची गरज आहे? कशाची गरज आहे? मंथन होण्याची गरज आहे काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळामध्ये? काहीतरी जसं आता केसरी सरांनी सांगितलं किंवा दीक्षित सरांनी सांगितलं, तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काही चढ उतार असतात. 77 आणीबाणीच्या नंतरचा जो पराभव काँग्रेस पक्षाने बघितला त्याच्यातून 80 निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाला यश मिळालं. तसंच अपयश 99 साली आलं, 2004 मात्र पुन्हा एकदा जनतेने काँग्रेस पक्षाला निवडून दिलं. आजही आपण जर देशामधली आणि राज्यामधली जर परिस्थिती बघितली तर मागच्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मोदी सरकार आणि या राज्यामधलं भाजपचं सरकार फेल होत चाललेलं आहे, अपयशी ठरत चाललेलं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळू शकत नाही, दुष्काळाची परिस्थिती हाताळू शकले नाही, त्यामुळे जनतेमध्ये आत्ता रोष निर्माण झालेला आहे. अर्थात यांचा म्हणजे आम्ही फक्त भाजपच्या चुकांची वाट बघायची आणि आम्ही काहीच करायचं नाही असं चालणार नाही. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ते म्हणून आम्हालाही संघटना बांधावी लागणार आहे, नव्या ताकदीने उभी करावं लागणार आहे. जसं केसरी सरांनी सांगितलं तसं काँग्रेस हा केडर बेस्ड पार्टी नसून मास बेस्ड पार्टी आहे. याचा अर्थ असा आहे की मोठ्या मासेसला म्हणजे मोठ्या प्रमाणाच्या जनसमुदायाचा आम्ही प्रतिनिधित्व करत असतो. आम्हाला त्या जनसमुदायाकडे पुन्हा एकदा जावं लागणार आहे, त्यांच्याशी
संवाद लावा लागणार आहे आणि ती प्रक्रिया गेले दोन वर्ष सातत्याने राहुल गांधींच्या माध्यमातून चालू झाली आहे. आपण जर मागच्या चार पाच दिवसातलं जरी राहुल गांधींचा कार्यक्रम बघितला तरी समाजातल्या विविध घटकांना ते दिल्ली इथल्या त्यांच्या निवासस्थानी बोलवतायत, भेटतायत, सगळ्यांशी चर्चा करतायत आणि या काँग्रेस पक्षाला त्यागाची परंपरा आहे. म्हणजे महात्मा गांधींपासून, पंडित नेहरूंपासून, सरदार वल्लभभाई पटेलांपासून ते अगदी राजीव गांधींपर्यंत अहो या परिवारातल्या तीन तीन लोकांनी आपला जीव गमवलेला आहे. नक्की, पण आपण तयार आहेत का भारतातील तयार आहेत का सत्यजित, किती वर्ष कार्यकर्ते किती वर्ष सांगणार म्हणजे इतिहास कोणी पुसू शकत नाही, हा कोणी पुसू शकत नाही. पण तुम्हाला तुम्हाला नव्यानं हे सगळं तयार करावं लागेल ना, कारण इंदिराजींसारखी राजीव गांधींसारखं नेतृत्व होतं त्यानंतर तेवढं कॅरिस्मॅटिक नेतृत्व मिळालेलं नाहीये काँग्रेसला. नाही असं असं आपण कसं म्हणू शकतो की कॅरिस्मॅटिक नेतृत्व नाही मिळालं. जर कॅरिस्मॅटिक नेतृत्व मिळालं नसतं मी तर म्हणेल की सोनिया गांधींसारखं कॅरिस्मॅटिक नेतृत्व मागच्या 25 वर्षामध्ये म्हणजे राजीवजींच्या नंतर 10 वर्षामध्ये जरी गॅप पडला तरी 99 नंतर आपण बघतो की 2004 ते 2014 काँग्रेस पक्षाचं सरकार आलं. बरं नुसतं सरकार आलं नाही, या 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे निर्णय घेतले गेले म्हणजे माहितीच्या अधिकाराचा असेल किंवा फूड सिक्युरिटी बिलचा असेल किंवा रोजगार हमी योजनेचा असेल, तुम्ही अनेक निर्णय पा. जनतेला गरिबाला कायम केंद्रबिंदीत ठेवून काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे. ठीक आहे 2014 मध्ये काही भूल तपांना लोक बळी पडले, आम्ही आमचा प्रचार व्यवस्थित करू शकलो नाही, आमच्यामध्ये आत्मविश्वास कमी होता आणि या सगळ्या गोष्टीचा पराभव आम्हाला जावं लागलं. परंतु ही परिस्थिती अत्यंत बदललेली आहे. मी आपल्याला सांगू शकतो की कामत साहेबांचा आता ही चर्चा कामत साहेबांवर चाललेली आहे. कामत साहेबांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला हे सांगू शकतो की पक्षश्रेष्ठींनी अत्यंत सिरियसली ही गोष्ट घेतलेली आहे आणि म्हणूनच मगाशीच केसरी सरांनी सांगितलं की पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. मला निश्चित खात्री आहे की कामत साहेबांशी ते चर्चा करतील, त्यांच्याशी बोलतील, त्यांच्याशी मार्ग काढतील आणि याच्यातून आम्ही नव्या ताकदीने नव्या दमाने मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा आम्ही जिंकणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये तर किती वाईट परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा एकमेकाबरोबर सत्ता मागचे 15-20 वर्ष करतायत आणि या ठिकाणी ते एकमेकाच्या आज इतकी कुरगड्या करतायत की भाजप म्हणतंय की म्हणजे भाजपच्या काल आमदारांनी कोलाव्यामध्ये सांगितलं की ज्या मेट्रो हाऊसला आग लागली तिथं पाणी मिळालं नाही म्हणून ती आग जास्त वाढली आणि पाणी का नाही मिळालं तर महानगरपालिका दोषी आहे. म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जर एकमेकावर आरोप करत असतील तर या परिस्थितीमध्ये जनतेला काँग्रेसशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून मुंबई महापालिकेमध्ये देखील काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने निवडून येईल याच्यात माझी मनात शंका आहे. नक्की राम कदम, या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये एक विरोधी पक्ष काँग्रेसकडे तुम्ही आशादायक पद्धतीने बघताय का, कारण विरोधी पक्ष तुम्हाला समोर नसणं आणि मग येणाऱ्या काळामध्ये कदाचित फक्त प्रादेशिक पक्षांशीच तुमचा लढा असेल अशी काही परिस्थिती आहे? नाही, कसं झालंय की आपण कामतसाहेबांचा जर या ठिकाणी चर्चा करत असू तर आपल्याला हे मान्य करावं लागेल की केवळ गुरुदास कामतांचा नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वच मराठी नेत्यांचा दिल्लीच्या काँग्रेसच्या हायकमांडने वारंवार अपमान केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस कामत साहेबांनी पाणी पुरवठा आणि स्वच्छता हा विभाग त्यांना मंत्री म्हणून देण्यात आला आणि त्यांनी नाराजी म्हणून राजीनामा दिला तर काँग्रेसच्या हायकमांडला असं वाटलं नाही की त्यांना बोलवून त्यांचा मान सन्मान करून त्यांची नाराजी दूर करावी असं अजिबात वाटलं नाही. राम कदम साहेब राम कदम साहेब, काँग्रेस पक्षाने त्याच्यानंतर त्यांना गुजरातची जबाबदारी दिली, राजस्थानची जबाबदारी दिली, अखिल भारतीय काँग्रेसचे ते विद्यमान सरचिटणीस आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातही जिंकलोय आम्ही आणि राजस्थानही जिंकण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती आहे. म्हणजे आपण असं म्हणू नका की काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. काँग्रेस नेतृत्वाने कायमच कामत साहेबांची किंमत जाणलेली आहे. त्याच्यामुळे ते तो मुद्दा तुम्ही या ठिकाणी बोलू नका. बरोबर, राम कदम बोला तुमचा मुद्दा. कॅबिनेट मंत्री पद आणि बाकी पक्षाची इतर पदं याच्यामध्ये कोणतं महत्त्वाचं मानलं जातं हे आपल्यालाही माहीत असेल. ठीक आहे, पण तुम्ही बचाव करणं तुमचं काम आहे, तुम्ही काँग्रेस पक्षाचे नेते आहात. मूळ मुद्दा असा आहे की अगदी सर्वच महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांचा काँग्रेसच्या हायकमांडनं वारंवार अपमान केलेला आहे आणि का केला ही त्यांची अंतर्गत व्यक्तिगत बाब आहे. आता राहिला प्रश्न महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या विधानसभागृहात राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आहेत, चांगले नेते आहेत, पण ओव्हरऑल जर काँग्रेस पक्ष म्हणून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभागृहात सुद्धा काँग्रेस पक्षाचं तसं फारसं काही वर्चस्व नाही.
म्हणजे कधी कधी असं पाहायला मिळतं की त्या ठिकाणी विरोधी पक्ष आहे की नाही अशा प्रकारे शंका उत्पन्न होईल. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभागृहात सुद्धा काम सुरू आहे. काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, ज्या विषयावर चर्चा करायला पाहिजे त्या विषयावर सभागृहात चर्चा करत नाही तर मीडियाच्या कॅमेरासमोर येऊन बोलतात. हे अत्यंत दुर्दैवी चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पण मी त्या फार काही खोलात जाणार नाही. या निमित्ताने एवढंच सांगेन की प्रत्येक नेत्याचं आपण वजन मान्य करू शकतो पण गांधी परिवारच वारंवार अध्यक्ष आणि मधली ती 5-10 वर्ष वगळता गांधी परिवार सोडून बाकीचे नेते काँग्रेसचं देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत अशी काँग्रेसची का मानसिकता व्हावी? उद्या व्हावं ना एखाद्या गावातल्या माणसानं काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं ना, का नाही करत काँग्रेसवाले असं? मग असा जर एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की बाबा आम्ही संघर्षातून पुढे आलेलो आहोत पण कायम गांधी परिवारा पुढे का सलामी करायची, तर त्याचं काय चुकतं? लोकशाही म्हणतो अध्यक्ष झाला हे चित्र या देशात दिसलं पाहिजे. इतिहास भारतीय जनता पार्टीमध्ये चहा विकणारा असं आपण म्हणतो. भारतीय जनता पार्टी पक्षाध्यक्ष नाहीये. राम कदम ते पंतप्रधान झालेत. पंतप्रधान दिलेले झालेत कदम साहेब. नाही नाही, मला एक सांगायचंय आपल्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये माणूस देशाच्या अंतिम राम कदम जरा ऐकूया आपण. त्यांचं विरोधी पक्ष आहे त्यांना जरा थोडीशी संधी द्या बोलायला. तुम्ही असं काय करताय? नाही नाही, कसं आहे, राम कदम साहेब म्हणतात की विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आमचे नेते बोलत नाही. आमचे विरोधी पक्ष नेते असतील, विधान परिषदेमधले आमचे विरोधी पक्ष नेते असतील, दोघही सभागृहातही बोलतात, सभागृहाच्या बाहेरही बोलतात. दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्येक मुद्द्यावर रस्त्यावर उतरले. कालही नाशिक इथे कांद्याच्या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटलांनी आंदोलन केलं. मला काय या खोलामध्ये प्रत्येक गोष्ट केलेली सांगायची नाही, परंतु मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की काँग्रेस पक्षामध्ये कायमच लोकशाहीला राहिलेलं आहे. 91 साली तर तुम्हाला माहिती नसेल कदाचित राम कदम साहेब, परंतु या ठिकाणी जितेंद्र प्रसाद असतील, सीताराम केसरी असतील, यांची निवडणूक, राजेश पायलट यांची निवडणूक झाली, त्याच्यानंतर देखील ज्यावेळेस सोनियाजी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या त्यावेळेसही त्यांच्या विरुद्ध जितेंद्र प्रसादांनी अर्ज भरला होता आणि लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्ष झाल्या. आजही या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही जिवंत आहे. आता काय याच्यामध्ये काय झालंय की काँग्रेस पक्षाला कायम टार्गेट करायचं आणि राम कदम साहेब विरोधी पक्षात जास्त काळ राहिल्यामुळं त्यांना ते फक्त टीकाच करण्याची. एक मुद्दा त्यांनी महत्वाचा उपस्थित केलेला आहे. तो मुद्दा खरं तर एक मिनिट व्यंकटेश केसरी, जो मुद्दा आता राम कदम यांनी उपस्थित केला गांधी घराण्याच्या संदर्भातला आणि खास करून दिल्लीमध्ये जी चर्चा चालू आहे, काही नेत्यांनी म्हटलंय सुद्धा की राहुल गांधी नको, प्रियंका गांधी हव्यात, अशा प्रकारची जी काही आता एक घुसळण चालू आहे काँग्रेसमध्ये, मी व्यंकटेश केसरी तुम्हाला या संदर्भामध्ये विचारायचं की दिल्लीमध्ये काय प्रकारची चर्चा आहे या सगळ्या संदर्भामध्ये की गांधी घराण्यामध्ये पूर्णपणे नेतृत्व बदल जर हवा असेल तर कुणाकडे जावं असं वाटतं? असे की गांधी घराण्याची USP काय होती? सत्ता. त्याग हा दुसरा येतो. स्वातंत्र्यानंतर गांधी घराण्याचे जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील, यांचं प्रमुख वैशिष्ट्य होतं की यांच्यामुळे काँग्रेसला सत्ता मिळाली. सत्तेतून जे काही परिवर्तन त्यांना करायचं होतं, अपेक्षित होतं, ते केलं नाही केलं याच्याविषयी वाद होऊ शकतात. परंतु आता असं झालं की ज्यावेळेस सोनिया गांधींना आपला वारसदार राहुल गांधी पाहिजे आणि त्याचवेळेस काँग्रेसकडून आणि इव्हन प्रशांत किशोर यांनी सांगितलं की प्रियंकाला का नको, हा एक प्रकारे अविश्वास नाही का राहुल गांधीच्या नेतृत्वावरती? हा कुठेतरी असंशय आहे. हा असंशय की कदाचित त्यांचं नेतृत्व पुरेसं नाही म्हणून प्रियंका गांधीचा करिश्मा त्यांना हवा असेल म्हणून. काँग्रेसमध्ये अशा चर्चा वारंवार होत असतात. या ग्रहणाला एक करिश्मा आहे, त्याची चर्चा होत असते दिल्लीच्या राजकारणामध्ये, सत्तेच्या राजकारणामध्ये. परंतु प्रत्यक्ष आता येणारा काळ ठरवेल की याच्यापैकी कोण डिलिव्हर करू शकतं म्हणून. नाही, पण ती वेळ आता आली असं तुम्हाला वाटत नाही? कारण एकामागोमाग एक काँग्रेस त्यांचा जो जनाधार आहे तो घालून बसत आहे. त्यांची जी जुनी वोट बँक होती ती आता त्यांनी घालून बसलेली एकूण परिस्थिती दिसते. अशा वेळेला आता कुठेतरी नेतृत्व बदलाच्या संदर्भात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं सुद्धा दबाव अधिक वाढतोय अशी काही परिस्थिती तुम्हाला दिसते का? नेतृत्व बदल आहे. नेतृत्व बदल म्हणजे कुणाकडे? पुन्हा
कुटुंबाकडे आहे. नेतृत्व बदल म्हणजे कुटुंबाच्या बाहेर कोणी असं असेल असं नाहीये, कारण पक्षामध्ये एवढे मोठे तालेवार नेतेच नाही आहेत की समजा हे तिघ जण गेले तर चौथा कोण आहे म्हणून. परंतु काँग्रेसला याच्यामधून निवडावं लागेल आणि मग सामूहिक नेतृत्व असेल. सामूहिक नेतृत्व म्हणजे कसं की सर्वजण म्हणून राहुल गांधी किंवा प्रियंका गांधीला मदत करतील आणि ह्या गोष्टी सर्व असं आहे की ह्या आयडियालिस्टिक असतात. सत्तेच्या राजकारणामध्ये व्यवहार हा महत्वाचा असतो, सत्ता ही महत्वाची असते. याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त त्यांनी रिअलिस्टिक झालं पाहिजे, वस्तुस्थिती पाहिली पाहिजे आणि समोर आव्हानं ही कसे ते तोंड देऊ शकतात. कारण सामूहिक नेतृत्व झालं, प्रादेशिक नेतृत्व झालं, महाराष्ट्राचा मान अपमान झाला, प्रादेशिक पक्षाची अवहेलना झाली. जर सर्वांना घेऊन जाणार असेल तर राष्ट्रवादीचा जन्मच झाला नसता. नक्की शरद पवारांच्या पुस्तकात लिहिले की शरद पवारांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 1998च्या निवडणुकीत 99च्या निवडणुकीत काँग्रेसने 48 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या, तरी सुद्धा त्यांना बाजूला काढण्यात आलं. ते तर त्यामुळे हे असं आहे की बात निकली तर बहुत दूर तक चली जाएगी. नक्की या गोष्टी काँग्रेसच्या सध्याच्या जे आव्हानं फार मोठी आहेत काँग्रेस समोर. ही आव्हानं जी आहेत, पुन्हा एकदा अनंत दीक्षित जातात, ह्या आव्हानांना येणाऱ्या काळात काँग्रेस कसं तोंड देईल असं तुम्हाला वाटतंय? कारण जर सक्षम विरोधी पक्ष नसला आणि त्यातूनही राष्ट्रीय पातळीवरचा एक मोठा विरोधी पक्ष आज नाहीये, नसल्याच जमाय अशी जर परिस्थिती असेल, संपूर्ण भारतभरातली जर का परिस्थिती बघितली तर येणाऱ्या काळातली अधिक ही परिस्थिती गंभीर होईल काँग्रेससाठी की काँग्रेस यातनं सुद्धा फिनिक्स सारखा वरती येईल? जयप्रकाश नारायण असं म्हणायचे की लोकांशी संबंधित जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा ते प्रश्न जनतेतच नेऊन सोडावे लागतात. काँग्रेसकडे एका घराणेशाहीच्या संदर्भामध्ये भरपूर चर्चा झालेली आहे, परंतु मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये आता सामूहिक नेतृत्व उभं करण्याची वेळ आलेली आहे आणि एका घराण्याने विशेषतः राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या क्षमता स्पष्ट झालेल्या आहेत, त्यामुळे सामूहिक नेतृत्व एक आलं पाहिजे. दुसरं असं की प्रादेशिक नेतृत्व जे असतं त्याचा सन्मान करायला पाहिजे किंवा त्याचा विकास करायला पाहिजे. प्रादेशिक नेतृत्व बदलायचं असेल तर बदलायला पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी प्रमोद महाजनांच्या बाबतीमध्ये होती की प्रमोद महाजन जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी राजकारणाचं सूत्र म्हणून आम्ही देशाचा अजेंडा ठरवणार, राजकीय प्राधान्यक्रम आम्ही ठरवणार अशा प्रकारची भूमिका राबवली. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाकडे ही जबाबदारी देशाने दिलेली आहे की लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत, त्याच्या संदर्भामध्ये फक्त मर्यादित चर्चेमध्ये काही जाण्यापेक्षा एक लोकांमध्ये काही आंदोलनात्मक, काही भूमिकात्मक, काही चर्चात्मक, काही बौद्धिक अशा स्वरूपाची कामं उभी करायला पाहिजेत. एक गोष्ट नक्की आहे की सत्ताधारी काँग्रेस असो वर भाजप असो, कोणीही सत्तेवरती असो, या देशातली लोकशाही ही राजकीय पक्षांपेक्षा देखील सर्वसामान्य माणसामुळे जास्त टिकलेली आहे आणि तो सामान्य मनुष्य जागा आहे, त्याला कळतंय की काय होतंय काय होत नाही, कोण कशाचा खेळ करतोय, कोण सुडाचं राजकारण करतोय हे तो सगळं बघतोय. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन करणं ही भारताच्या राजकीय वास्तवाची गरज आहे. नक्की, अर्थात अत्यंत नेमक्या शब्दात तुम्ही हे सांगितलेलं आहे की भारतीय राजकारणाच्या या वास्तवामध्ये खरं तर एक सशक्त असा विरोधी पक्ष असायला हवा आणि त्या विरोधी पक्षाची जागा आता कुठेतरी निर्माण झालेली आहे. ती विरोधी पक्षाची जागा काँग्रेस इतक्या जुन्या परंपरेतला पक्ष आहे तो घेईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तो जसा सामान्य नागरिकाला प्रश्न आहे तितकाच तो काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा आत्ता भेडसावतोय, हे मात्र निश्चित. धन्यवाद, नमस्कार.